महाविकास आघाडी सरकारच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या सरकारचे अपयश झाकण्यासाठी प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवून वेळ वाया घालवलाय. आमच्या सरकार आल्यानंतर आमच्या ओबीसी समाजाला न्याय मिळालाय याचा आम्हाला आनंद असल्याचं मत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलंय. राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाल्याने भाजप ओबीसी मोर्चा राहता तालुका यांच्या वतीने शिर्डी नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शहर अध्यक्ष सचिन शिंदे, नगरसेवक अभय शेळके, नितीन कोते, ताराचंद कोते, दत्ता कोते, भानुदास गोंदकर, देवराम सजन आदींचे कार्यकर्ते उपस्थित होते. देवराम सजन आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या निमित्ताने सर्वोच्च न्यायालय महिन्यापूर्वी याच ठिकाणी ओबीसी मोर्चाच्या वतीने लाक्षणिक उपस्थित करण्यात आला आणि त्यानिमित्तानं विभागीय मोर्चे निघाले, तालुक्याचे मोर्चे निघाले. मला विशेष करून राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी पाहायला मिळतं आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना त्याचा निश्चित आनंद झालेला आहे आणि पक्षाने मिळवलेलं यश होतं, नेतृत्वाने मिळवलेलं यश होतं आणि ओबीसी समाजाला एक प्रकारचं आपलं अन्याय झाल्याची भावना, महाविकास आघाडी सरकारनं आमच्या अन्याय केला ही भावना होती. आज भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली पुढाकारानं ओबीसी समाजाच्या वरचा अन्याय दूर झालेला आहे, न्यायालयाची लढाई आपण जिंकलेली आहे आणि तो जल्लोष आज आम्ही या निमित्तानं एकत्र येऊन व्यवस्था निर्माण केली नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयातल्या वकिलांना सुद्धा वेळेवर त्या ठिकाणी वकिलाची फी या मागच्या सरकारने दिली नव्हती. परंतु मला देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून आमच्या सगळ्या ओबीसी बांधवांच्या वतीने अभिनंदन करायचं आहे की त्यांनी पहिल्यापासून त्या विषयात लक्ष घातलं. देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांचं हे बारकाईत लक्ष होतं. देशाचे पक्षाचे अध्यक्ष माननीय जे पी नड्डा साहेबांनी वेळोवेळी या संदर्भात उच्चारपूस केली होती आणि मला वाटतं ह्या सगळ्या एकत्रित प्रयत्नानं आणि मला खरं म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे म्हटल्याप्रमाणे राज्याचे नवे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब या दोघांनी मिळून सरकार आल्याच्या नंतर ज्या बैठका घेतल्या, वकिलांच्या फौजा उभ्या केल्या, सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली, हे आरक्षण काय मिळालं पाहिजे, आरक्षण कशा पद्धतीने आवश्यक आहे ही भूमिका सर्वोच्च न्यायालयाला पटवून दिली आणि त्याचं राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे, शिर्डी.